पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातली पहिली सभा आज चंद्रपूरमध्ये होती आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराकरता मोदी चंद्रपुरात येणार आहेत. मोरवा विमानतळालगत 16 एकर शेतात ही जाहीर सभा होणार आहे आणि भव्य दिव्य मंडप याकरता उभारण्यात आला आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान चंद्रपूरमध्ये येतील, त्यानंतर त्यांची सभा होईल. विशेष म्हणजे तब्बल 10 वर्षांनी चंद्रपूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होती आहे. या सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर नेते हे उपस्थित राहणार आहेत. तर मोदींच्या प्रचार दौऱ्याचं, महाराष्ट्र प्रचार दौऱ्याचं बिगुल आज वाजतंय. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मोदींची ही पहिली सभा आणि इथून पुढे देखील पुढच्या काही दिवसांमध्ये मोदींच्या आणखी काही सभा महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित आहेत. मात्र पहिली सभा आज होती आहे ती चंद्रपूरमध्ये. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या मैदानामध्ये आहेत आणि भाजपविरुद्ध काँग्रेस असा थेट सामना इकडे पाहायला मिळतोय. आणि काही वेळातच पंतप्रधानांचं इकडे आगमन होईल आणि ते सभेला संबोधित करतील. अगदी थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान तिकडे पोहोचणार आहेत. जय्यत तयारी झालेली आहे. महत्त्वाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री असतील, नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस देखील तिकडे सभेला उपस्थित असतील अशी माहिती सध्या समोर येते. आणखीही भाजपचे महत्त्वाचे नेते इकडे उपस्थित राहतील असं समोर येते. सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी ही लढत. थेट दृश्य आपण बघताय चंद्रपूरमधनं. पंतप्रधान मोदींचा आजचा हा महाराष्ट्र दौरा. एकीकडे लोकसभा निवडणुकीचं तारखा जाहीर झाल्यावर वातावरण निर्मिती तर होऊ लागली, मात्र आज पंतप्रधान मोदी हे चंद्रपुरात पोहोचत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.